एमपीएससी परीक्षेतील गैरव्यवहारावरून विधानसभेत जोरदार गोंधळ झाला. राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांनी याबाबतचा स्थगन प्रस्ताव मांडला. एमपीएससी परीक्षेतलं बोगस रॅकेट सरकारला माहिती असल्याचा दावा करत 1000 अधिक बोगस अधिकारी शासकीय सेवेत दाखल झाल्याचा आरोप जयंत पाटलांनी केला. तर सरकार कारवाई का करत नाही असा सवाल काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटीलने उपस्थित केला. किती जणांना अटक करण्याची व्यवस्था सरकार करणार आहे आणि अशी गोष्ट पुन्हा होणार नाही याची काळजी काय घेणार आहे हे सभागृहाला या ठिकाणी सरकारने सांगितलं. सरकार कोणाला पाठीशी घालत आहे? काय सरकार निवेदन करायला तयार नाहीये? अध्यक्ष महोदय काय बाबतीतली वस्तुस्थिती सरकार सांगायला तयार नाहीये? सरकारची जी भूमिका अध्यक्ष महोदय भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्याची आहे अध्यक्ष महोदय. म्हणून सरकारचे अध्यक्ष महोदय या भूमिकेचा आम्ही निषेध करतो आणि आम्ही समाप्त करतो. आणि याच बातमी संदर्भात आपण अधिक चर्चा करू. आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे आपल्यासोबत आहेत. दीपक, झी 24 तासनं हे सगळं प्रकरण लावून धरलं होतं. एक नांदेड जिल्ह्यातून या प्रकरणाला खरं सुरुवात झाली होती. एक स्पर्धा परीक्षा देणाराच एक तरुण यांनी हे सगळं प्रकरणाचा भांडाफोड केला होता आणि त्यांनी हे प्रकरण लावून धरलं होतं. त्यानंतर हळूहळू बिंग फुटलं आणि अनेक अधिकारी असे बोगस परीक्षा देऊन किंवा डमी परीक्षार्थी तिथं त्यांनी परीक्षा देऊन शासकीय सेवेत दाखल झाले होते. अटक झाली, कारवाई सुरू झाली. मात्र हा खूप मोठी, याची व्याप्ती खूप मोठी आहे. काय सांगाल? आणि त्या प्रकरणाच्या विधानसभेत देखील पडसाद उमटले गिरीश. 2009 पासून गिरीश जवळपास 2009 पासून या प्रकरणाची सुरुवात झालेली आहे आणि प्रामुख्याने बोगस परीक्षार्थी बसवायचे, उमेदवार बसवायचे आणि परीक्षा पास करून घ्यायची आणि शासकीय सेवेत नोकरी लावायची अशा पद्धतीचं हे रॅकेट कार्यरत होतं. आणि 10 लाखापासून ते 30 लाखापर्यंत पैसे घेऊन हे सगळं रॅकेट उमेदवारांना एमपीएससीची परीक्षा पास करून देत होता आणि शासकीय सेवेत भरती करून देत होता. त्यामुळे 2009 पासून या भरती रॅकेटद्वारे राज्य शासनामध्ये जवळपास 1000 अधिकारी भरती झाल्याचा आरोप जो आहे तो आज विरोधकांनी विधानसभेत केला. योगेश जाधव नावाचा जो तरुण आहे त्याने या सगळ्या रॅकेटचा पर्दाफाश केलेला आहे. तो सातत्याने याचा पाठपुरावा करतोय. न्यायालयामध्ये त्याने या संदर्भात दाव घेतलेले आहे आणि न्यायालयाने जी SIT या प्रकरणात स्थापन केली आहे त्या SIT ने आतापर्यंत 20 लोकांना अटक केली. त्यात अनेक शासकीय सेवेतील अधिकारी आहेत आणि विरोधकांना किंवा सरकारला म्हणा या सगळ्या प्रकरणात उशिरा जागेल असं म्हणावं लागेल. जवळपास 4 ते 5 महिन्यापासून झी 24 तास स्वतः या सगळ्या रॅकेटचा पाठपुरावा करत आहे. त्या संदर्भातली वृत्त आपण वारंवार दाखवली आणि सरकारला आणि विरोधकांना आता जागेल असं म्हणावं लागेल. आज विधानसभेत विरोधकांनी या प्रश्नावर चांगलाच गोंधळ केला. खरं तर विरोधकांचं म्हणणं होतं की या प्रस्तावावर स्थगन देताना सगळी चर्चा बाजूला ठेवून या प्रश्नावर सरकारने चर्चा करावी, परंतु विधानसभा अध्यक्षांनी हा स्थगन फेटाळला आणि वेगळ्या माध्यमातून विरोधकांनी या संदर्भात चर्चा उपस्थित करावी अशी मागणी केली, अशी सूचना केली. आणि प्रामुख्याने विरोधकांनी अनेक गंभीर बाबी या सगळ्या घोटाळ्याच्या विधानसभेत आज समोर आणलेल्या आहेत. पहिल्यांदाच हा प्रकार जो आहे तो विधानसभेत समोर आणला आणि प्रामुख्याने जे अधिकारी ज्यांची क्षमता नसताना परीक्षा देऊन दुसऱ्यांमार्फत परीक्षा देऊन हे शासकीय सेवेत भरती झालेले आहेत आणि त्यांच्या जीवावर शासन आपला कारभार करत आहे, त्यामुळे या सगळ्या अधिकाऱ्यांना तात्काळ शोधून त्यांना या सेवेतून कमी करावं शासकीय सेवेतून, अशी मागणी प्रामुख्याने विरोधकांनी आज विधानसभेत लावून धरली. सरकारने अद्याप याला उत्तर दिलेलं नाही आहे. आता विरोधक वेगळ्या माध्यमातून याची विधानसभेमध्ये चर्चा उपस्थित करतील आणि तेव्हा सरकारकडनं याचं उत्तर येईल कदाचित. परंतु सरकारने आता सुद्धा या सगळ्या प्रकरणाकडे लक्ष द्यायला सुरुवात केलेली आहे, कारण आता हा मुद्दा जो आहे तो राज्याच्या विधानसभेच्या पटलावर आलेला आहे, त्यामुळे सरकार निश्चितच गांभीर्याने हा मुद्दा घेईल. आणि योगेश जाधव जो तरुण एकटा या सगळ्या प्रकरणात या रॅकेटशी लढत होता त्याला आता कदाचित सरकारचे साथ लाभेल आणि मोठ्या प्रमाणावर अधिकारी जे शासकीय सेवेत आहेत त्यांच्यावर आता यापुढे गदा येण्याची शक्यता आहे. अगदी बरोबर दीपक, कारण माहिती आहे की पारदर्शक आणि गतिमान सेवेची ग्वाही देणाऱ्या महाराष्ट्र सरकारनं आता या प्रकरणाच्या मुळाशी झाल्या पाहिजे. कारण जर असे डमी अधिकारी शासकीय सेवेत आले तर नक्कीच आपली यंत्रणा ही पोखरून जाईल. तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.